आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अभिजित पाटील यांचा मार्ग मोकळा. हसन मुश्रीफ यांनी दिले लेखी पत्र. प्रदेश सरचिटणीस चंगेज खान पठाण यांच्या मुंबई वारीमुळे राजकीय भूकंपाची शक्यता. कुरुंदवाड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी शुक्रवार दिनांक 9 रोजी विशेष सभा बोलावून स्वीकृत पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील यांची निवड करण्याचे लेखी पत्र राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील यांना दिले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वीकृत निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चंगेज खान पठाण यांनी अद्याप ही स्वीकृत पदावर आपला मुलगा शाहरुख खान पठाण यांच्यासाठी मुंबई वारी चालू ठेवली आहे. त्यामुळे पठाण आमदार मुश्रीफ यांचा आदेश मानतात की आपले वजन खर्ची करून कोणता राजकीय भूकंप घडवून आणतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेतील आघाडीत ठरल्याप्रमाणे स्वीकृत पद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. मात्र या पदावर अनेकांनी दावा केल्यामुळे निवडीचा कार्यक्रम लांबला होता. स्वीकृत पदाच्या शर्यतीत माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील व शाहरुख खान पठाण या दोघांची नावे आघाडीवर असल्याने व दोन्ही उमेदवार राजकीय क्षेत्रात वजनदार असल्यामुळे नावात एकमत होत नव्हते. त्याचच गत आठवड्यात राष्ट्रवादीच्या नगरसेविका महिला बालकल्याण सभापती नर्गिस बारगीर यांनी निवडीसाठी पाटील घराण्याला विरोध करण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण चिघळले होते. त्यातून राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता असताना राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वीकृत पदावर अभिजित पाटील यांची निवड करण्याचे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे पत्र नगराध्यक्ष जयराम पाटील यांना दिल्याने स्वीकृत निवडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी कुरुंदवाड पालिकेच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे येत्या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या स्वीकृत निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.